नमस्कार शेतकरी बांधवांना, सर्वप्रथम आपल्या या व्हिडिओ मध्ये मी कृषी मित्र निलेश प्रताप सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, जे आपण कांदे लागवड केली आहे, ही कांदे लागवड जवळजवळ 3-3.5 महिन्याची झाली असेल, अर्थात या ठिकाणी काही दिवसांवरती आपले कांदे काढणी आले असेल, अर्थात हार्वेस्टिंग आली असेल। की अर्थात तुम्ही सुरुवातीचा थंबनेल सुद्धा बघितला असेल की कांदा काढायच्या अगोदर जी शेवटची फवारणी असेल ही कोणती आहे आणि अति फायदेशीर ठरणारी ही महत्वाची फवारणी आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये फायदा करून देणार आहे। तर निश्चितच मित्रांनो, कोणती फवारणी करणं गरजेचं राहील की जेणेकरून आपला कांदा काढणीमध्ये आपल्याला काय काय बदल घडू शकतात, निश्चितच या व्हिडिओच्या माध्यमातून एक छोट्याशा वेळामध्ये आपल्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। निश्चितच मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या। मित्रांनो, अजूनपर्यंत जर आपल्या या युट्यूब चॅनलला निश्चितच कृषी मित्र निलेश थोरात या युट्यूब चॅनलचं सबस्क्राईबर नसेल केलं तर करून ठेवा, त्याचबरोबर बेल आयकॉन दाबा, या ठिकाणी विसरायचं नाहीये। त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा, आपल्या शेतकरी बांधवांना पाठवण्यासाठी सुद्धा शेअर करू शकता। त्याबरोबर काही सांगायचं असेल, काही सुचवायचं असेल तर निश्चितच आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। मित्रांनो, साधारणपणे आपली कांदे लागवड 3-3.5 महिने झाले आहे आणि शेवटचं पाणी बाकी आहे आपलं कांदे काढणीसाठी, तर निश्चितच या पाण्यामधून काय देणं गरजेचं राहील, त्याचबरोबर फवारणीच्या माध्यमातून काय करणं गरजेचं राहील ते एक आपण छोट्याशा वेळेमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करू। मित्रांनो, अर्थात या ठिकाणी आपली जर शेवटचं पाणी व्यवस्थापन असेल तर निश्चितच या ठिकाणी जमिनीमध्ये हानिकारक बुरशांचा प्रादुर्भाव हा वाढत चाललेला असतो, तर निश्चितच या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीमध्ये जर विचार केला तर निश्चित या ठिकाणी बाविष्टींचा चांगल्या पद्धतीने रोल ठरणार आहे की ज्या जमिनीमध्ये असणाऱ्या बुरशा असतील तर निश्चित या ठिकाणी बाविष्टीने आपल्याला चांगल्या पद्धतीने काम करेल, त्याचबरोबर कॉपर सुद्धा या ठिकाणी आपण देऊ शकतो। तर शक्यतो मित्रांनो, बाविष्टीन या ठिकाणी वापरा, बाविष्टीन चांगल्या कार्बन डेन्झिम आहे, चांगल्या पद्धतीने आपल्याला फायदा करून दिसून आलेला आहे। त्याचबरोबर या ठिकाणी बाविष्टीन आपल्याला साधारणपणे 1 ग्रॅम 500 ग्रॅम या स्वरूपात आपल्याला द्यायचं आहे। त्याचबरोबर पाणी भरून झालं असेल किंवा शेवटचं फवारणी व्यवस्थापन असेल, मित्रांनो कांदे काढायच्या वेळेला म्हणा किंवा नंतरून आपल्याला जाणवतं की कांद्याला सड जास्त प्रमाणात झाले, काढताना कांदे सडलेले दिसत आहेत किंवा कोजळे आलेले दिसून येत आहे, त्याचबरोबर पत्ती नाहीये, चकाके नाहीये, शायनिंग नाहीये, तर निश्चित या ठिकाणी हा शेवटची महत्वाची फवारणी असणार आहे। मित्रांनो, या ठिकाणी सुद्धा आपल्या शेवटच्या फवारणीमध्ये बाविस्टीन आणि बोरॉन या ठिकाणी आपल्याला स्प्रेच्या माध्यमातून घ्यायचं आहे। पहिले कीटकनाशकाच्या माध्यमातून विचार केला तर निश्चित या ठिकाणी इमिडा असेल किंवा थायमोक्झाम आहे किंवा रोगर सुद्धा आहे, या 3 कॉम्बिनेशन पैकी आपण एक कॉम्बिनेशन घेणार आहोत। त्याचबरोबर स्वस्त आणि मस्त या ठिकाणी बाविष्टीन पुन्हा एकदा स्प्रे घेणार आहोत, त्याचबरोबर या ठिकाणी बोरॉनचा स्प्रे घ्यायचा आहे। मित्रांनो, शेवटच्या स्टेजमध्ये या ठिकाणी पिकांवरती मावा दिसून येतो, लाल कोळीचा प्रादुर्भाव असतो, काही ना काहीतरी थोड्या स्वरूपात कळेना इथे कीटकनाशक आढळून येतात, तर या ठिकाणी आपण रोगाचा स्प्रे गृहित धरूया की रोगावर आपण या ठिकाणी मारणार आहोत। त्याचबरोबर कोजळीचं प्रमाण आपण या ठिकाणी म्हणतोय की पातीमध्ये कोजळीचं प्रमाण असेल, जे हानिकारक बुरशी आहेत या बुरशांचा सुद्धा प्रादुर्भाव होत असतो, तर निश्चित या ठिकाणी आपल्याला कार्बनिझम अर्थात बाविष्टीन चांगल्या पद्धतीमध्ये काम केलेलं दिसून येतं, तर बाविष्टीन घ्यायचे। त्याचबरोबर या ठिकाणी जी असणारी शायनिंग असेल, पत्ती आहे, चकाकी आहे, तर निश्चित या ठिकाणी आपल्याला बोरॉनचा चांगल्या पद्धतीमध्ये फायदा आलेला दिसून येणार आहे। निश्चित या ठिकाणी आपण कॅल्शियम आणि बोरॉन दोन्ही पण घेऊ शकतो, प्लेन बोरॉन जरी वापरलं तरी चालणार आहे, शक्यतो कॅल्शियम बोरॉन जर 2-in-1 कॉम्बिनेशन जर मिळालं मार्केटमध्ये तर ते फायदेशीर ठरणार आहे। निश्चितच मित्रांनो, रोगर, बाविष्टीन, कॅल्शियम बोरॉन या पद्धतीमध्ये शेवटच्या स्प्रेमध्ये सिलिकॉन जरी वापरलं तरी चालेल किंवा स्टिकर वापरा, या 4 मॉलिक्युलच्या माध्यमातून आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये फवारणी करणार आहोत की जेणेकरून कांद्याची जी होणारी मर असेल, जी सड आहे, ती आपल्याला थांबवता येईल। त्याचबरोबर कांद्याच्या आतमध्ये जी असणारी कोजळी असेल ती निश्चितच या कोजळी आपल्याला थांबवता येईल आणि निघालेल्या मालाला शायनिंग चकाकी आपल्याला कशा पद्धतीने चांगली मिळेल त्यासाठीचा हा एक प्रयत्न आहे। मित्रांनो, हे 4 फवारणी व्यवस्थापन अर्थात रोगर, बाविस्टेन, कॅल्शियम बोरॉन आणि स्टिकर, त्याचबरोबर सॉइल ऍप्लिकेशनमध्ये या ठिकाणी बाविस्टेन द्यायचंय, त्याचबरोबर जर फुगवून चांगल्या पद्धतीमध्ये झाली असेल तर अडचण नाहीये, नसन झाली तर निश्चित या ठिकाणी आपण पोटॅशियम शोनाट सुद्धा देऊ शकता किंवा आपटेकच्या स्वरूपातल्या ज्या केमिकल स्वरूपातील जे आपटेक असेल अर्थात या ठिकाणी ड्रिपके असेल, KFI, हे सुद्धा आपण 22 बरोबर 2-in-1 कॉम्बिनेशनमध्ये देऊ शकतो, तर निश्चित याचा सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने फायदा झाला दिसून येईल। तर निश्चित मित्रांनो, सॉइलमधनं दिलेल्या ज्या कोजळी असेल, बुरशी असेल, याच्यावरती उपाय म्हणून आपल्या या ठिकाणी 22 रोल फायदेशीर ठरणार आहे। त्याचबरोबर हानिकारक असणाऱ्या बुरशा ज्या वरून आहेत अर्थात या शेवटला करपा आहे, भुरी आहे, या रोगांपासून सुद्धा वाचण्यासाठी सुद्धा फायदेशीर आपल्याला बाविष्टीन ठरणारा प्रोडक्ट हा आपल्या या ठिकाणी वापरून घ्यायचा आहे।
मित्रांनो, अशा पद्धतीमध्ये आपल्या समोर एक छोट्याशा वेळामध्ये शेवटचं कांदा शेवटचं फवारणी व्यवस्थापन आपण समोर मांडण्याचा प्रयत्न केला आणि निश्चितच ते तुम्हाला आवडलं असेल अशी अपेक्षा करतो. मित्रांनो, अजूनपर्यंत आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्रायबर नसेल केलं तर करून ठेवा, त्याचबरोबर बेल आयकॉन दाबायला या ठिकाणी विसरायचं नाही. त्याचबरोबर काही सांगायचं असेल, काही सुचवायचं असेल तर निश्चितच आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याचबरोबर आपले शेतकरी राजे जे आहेत, शेतकरी बंधू आहेत, त्यांना सुद्धा पाठवण्यासाठी शेअर करू शकता. धन्यवाद.